नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, सर अकॅडमी लावली, पण अकॅडमी लावली तसा आपल्याला जास्त फायदा झालेला नाही. पण फायदा करून घेण्याचं आपलं काम आहे व्यवस्थितरित्या. अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाही, थोडेसे बदल आपल्यामध्ये घडवून अकॅडमीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या, कारण आपण पैसे भरलेले आहे. व्यवस्थितरित्या तयारीत राहणं सुद्धा गरजेचं आहे. महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील व्हिडिओ बघत असतात, पण विद्यार्थ्यांना एक सॅटिस्फॅक्शन आणि खूप महत्वाचं म्हणजे सर नेमकं काय करावं, आता शेवटच्या टप्प्यामध्ये कशी तयारी करावी. व्यवस्थितरित्या तयारी होत नाही आमच्याकडून. व्यवस्थितरित्या आम्ही फोकसली स्टडी करतोय, पण आमचे मार्क वाढत नाहीत किंवा ग्राउंडमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट नाही. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, ही स्पर्धा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी विद्यार्थ्याला गाफील कधीच ठेवत नाही, विद्यार्थ्याला सांगून ठेवतो या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तू मागची मेहनत खूप महत्वाची आहे. तुम्ही आता 2-3 महिन्यामध्ये अकॅडमी लावलात आणि 100% दिला तरी या स्पर्धेमध्ये टिकता येतं का? मित्रांनो तुम्हाला टिकता येतं, सर्वांना टिकता येतं. सर्वांनी उळाशी एक जिद्द बाळगलेली आहे, संयम ठेवून अभ्यास सुद्धा केलेला आहे. तुम्हीच फक्त स्कोअरवर लक्ष द्या. स्कोअर काय होतोय आपला, आपला ग्राउंड काय आहे आणि लेखीचा स्कोअर काय आहे. समजा लेख ग्राउंड मध्ये आपण 40 मार्क मिळवतोय, लेखीमध्ये 90 पर्यंत पोहोचतोय, 130 टोटल होते. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर हात फिरवला तर 100% आपला सिलेक्शन फिक्स आहे. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर स्कोअरवर डिपेंड करा. स्कोअर आपला काय आहे, सध्या स्कोअर काय होतोय, सर्वात महत्वाचं हे चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून डेमो घेतले जातात का याकडे लक्ष द्या. आणि ते सुद्धा प्रॉपर होतात का लक्ष द्या. काय होतात का, प्रॉपर डेमो होतात का याकडे लक्ष द्या. म्हणजे डेमो घेतले जातात पण प्रॉपर होणं गरजेचं आहे. म्हणजे 1600 मीटर असेल किंवा 800 मीटर असेल, आपल्याला या 1600 मीटरमध्ये 20 पैकी किती गुण मिळाले किंवा 800 मीटरमध्ये 20 पैकी किती गुण मिळाले यावर फोकस करा. ओके, त्याच पद्धतीने 100 मीटरच्या बाबतीत आपल्याला किती मार्क मिळवता येत आहेत, त्याच पद्धतीने गोळाफेकमध्ये आपल्याला किती मार्क मिळवता येत आहेत, हे झालं ग्राउंड. जोपर्यंत तुम्ही ग्राउंड मध्ये चांगले गुण घेत नाही तोपर्यंत तुम्हाला लेखी परीक्षा देण्याची संधीच उरत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे ग्राउंड मध्ये प्रॉपर आणि प्रॉपरच मार्क मिळवणं आपल्याला अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीचे जर मेरिट बघितले, आता मी हे अगोदर का सांगतोय, कारण विद्यार्थ्यामध्ये अजून वेळ आहे, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वेळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अजून प्रगती करायची, त्याच्यामध्ये अजून भर पाडायचे. मित्रांनो लक्षात घ्या, आपले प्लस पॉईंट शोधा. माझा प्लस पॉईंट गोळा आहे का, 100 मीटर आहे का, 1600 आहे का, 800, प्लस पॉईंट काय आहे. मुलं असू द्या, मुली असू द्या, ट्रान्सजेंडर असू द्या किंवा माजी सैनिक असू द्या, त्यांनी आपला प्लस पॉईंट शोधायचे. आपल्या प्लस पॉईंटवर जास्त जास्त भर द्यायचे. आपले प्लस पॉईंट काय आहे बाबा, ज्या आता विद्यार्थ्याचं वजन चांगलं आहे त्याचा गोळा प्लस पॉईंट असू शकतो. गोळा तो आउट ऑफ टाकतो, म्हणजे गोळ्यामध्ये तो 15 गुण घेऊ शकतो. 100 मीटरवर त्यांनी जास्त भर द्यावा, म्हणजे 100 मीटर पळायचे, 100 मीटरच क्रॉस करायचे. टायमिंग मध्ये आपल्याला इथे सुद्धा जर 12 मार्क मिळवता आले मित्रांनो लक्षात घ्या, किंवा 10 मार्क मिळवता आले, गोळ्याचे 15 हे 10 झाले. आता 1600 मीटर मध्ये 1600 किंवा 800 मीटर मध्ये जर बघितलं 20 पैकी 16 मार्क जर मिळवता आले आपल्याला, तर मित्रांनो आपले टोटल कुठे होते रे, तर साधारणपणे आपण 40+41 मार्क मिळवू शकतोय. मग आपल्याला या गोष्टी करत असताना कोणत्या गोष्टीवर आपले प्लस पॉईंट आहेत, कोणते आपले निगेटिव्ह पॉईंट आहेत हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. ही झाली ग्राउंडची स्ट्रॅटेजी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड जबरदस्त असतं, कारण मागचे 7-8 महिने चांगलं घासलेलं आहे, चांगलं घासलेलं आहे. अकॅडमीमध्ये सुद्धा चांगलं पिसून घेतलेलं आहे म्हणता येईल तुमच्या भाषेमध्ये. अकॅडमी सुद्धा त्यांच्यासाठी एक चांगलं गायडन्स करते. कुठली अकॅडमी खराब आहे असं म्हणत नाही मी, फक्त तिथे प्रॉपर गायडन्स आवश्यक असतं. मित्रांनो एक महत्वाचं, त्या अकॅडमीचं आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला गायडन्स खूप महत्वाचं असतं. गायडन्स आपल्याला व्यवस्थित करता येत का, आपल्याला वेळेवर बोलवतात आणि वेळेवर हजर राहतायत का. दुसरा पॉइंट म्हणजे व्यवस्थितरित्या आपल्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या जात आहेत का, ना आपण करतोय का. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अकॅडम्या सगळे डेमो अटेंड करायला लावतात, डेमोला गैरहजर राहतात, लेखी परीक्षेला बरेच विद्यार्थी गैरहजर राहतात, मग त्यांची स्ट्रॅटेजी बिघडलेली असते. आता काही लोकांचं काय असतं, 50 पैकी 50 ग्राउंड, पण लेखीमध्ये 30 मार्क पडतात. पण त्या विद्यार्थ्याला एक समजून आलं पाहिजे, आपण ग्राउंड मध्ये परफेक्टच आहे,
आता ग्राउंडला जास्त वेळ न घालवता आपल्याला लेखीवर जास्त भर देणं गरजेचं आहे. लेखीमध्ये त्याला मार्क मिळाले तरच आपल्या नावाच्या पूर्वी पोलीस भरती मधलं पोलीस हा शब्द लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत नाही किंवा प्रॉपरली तुमच्याकडून करून घेतला नाही तिथे थांबू सुद्धा नका. लक्षात घ्या, तिथे थांबू नका. तुमचा टाइमपास होतोय असं वाटत असेल डायरेक्टली सांगा मला तुमच्या अकॅडमीला यायचं नाही, माझी आई ती फीस वापस करा, किंवा मी फसलेलो आहे, जे काय आहे ते मी सोडून जात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा ट्रॅक बदला, व्यवस्थितरित्या ट्रॅकवर स्टँड व्हा. मित्रांनो, एकदा गेलेली वेळ आयुष्यामध्ये परत येत नाही. आणि तुमच्या नशिबामध्ये सर्वात मोठ्या ज्या काही मागच्या 2019 पासून आतापर्यंतच्या भरत्या झाल्या याच्यामध्ये सर्वात मोठ्या महाभरती होते. म्हणजे आपण 4 महिने अजून टाइमपासच केला तर प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरल्यानंतर आपल्याला ग्राउंडमध्ये सुद्धा मार्क मिळवता येणार नाहीत आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा मार्क मिळवता येत नाहीत. सर्वात महत्वाचं पोटेओ अजून एकदा सांगतो, अकॅडमीच्या बाबतीत जर दोष असतील तर अकॅडमी सोडू शकता, पण तुमच्या दोष असेल तर तो दोष तुम्हाला सुधारायचा, दिवस बदलायचा असेल, किंवा तुम्हाला रिएक्शन चांगली करायची असेल, तुमची ऍक्शन चांगली असेल, तुम्हाला व्यवस्थितरित्या परफॉर्मन्स करायचा असेल, सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे. मग स्वतः जबाबदार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काही लोकांचं काय असतं, प्रॉपर गायडन्स आहे, प्रॉपरली त्यांचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे, पण स्वतः बदलच करायचा नाही. माझी पहिलीच भरती आहे, माझं आता कसंच होतं की मी आता तयारी केलो तर काय होईल, की येणाऱ्या भरतीमध्ये मी लागणार का नाही, ही जी काही चिंता सतवते, चिंता करण्याऐवजी चिंतन करा. आपल्यावर ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टीवर जास्त भर द्या, तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वर्दीसाठी दर्दी आहोत, ते दर्दीवालं स्वप्न आपलं साकार होणार आहे. लक्षात घ्या. मग तुम्हाला वाटतं की बाबा आपलं भरती होणं हे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी रात्रचा दिवस करणं तेवढं महत्वाचं आहे. अंगाचं पाणी हाडाचा मणी झाला पाहिजे, तरच येते आगामी काळामध्ये 100% सक्सेस होऊ शकणार आहोत. आपण मरणार तर नाही नक्कीच, लक्षात घ्या. तेवढं जीव तोडून करा व्यवस्थितरित्या. मला तर वाटत नाही कमजोर मनाचा किंवा कमजोर हृदयाचा माणूस पोलीस भरतीमध्ये नसतो. कणखर पायामध्ये तेवढीच ताकद असते, त्याच प्रमाणात बुद्धीत सुद्धा ताकद असते, तेवढीच छातीमध्ये ताकद असते, तेवढीच हातामध्ये ताकद असते. म्हणजे पोलीस भरतीचा पोरगा म्हणजे पोलीस भरतीसाठी एकदम परफेक्ट तयारीतला असतो आणि तो व्यवस्थितरित्या तयारी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं स्वप्न साकार करतो. आणि जे वेळ वाया घालवत आहेत, लक्षात घ्या, चॅटिंग असेल, नको ते व्हिडिओ बघणे असेल, टेलिग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्यानंतर इंस्टाग्राम, सर्वात फेमस आत्ता सध्याचे इंस्टाग्रामचे 30 सेकंदाचे व्हिडिओ, जे काही 30 सेकंदाचे व्हिडिओ तुमची तात्पुरते आहेत, लक्षात घ्या, तात्पुरते आहेत. त्याचे फॉलोअर वाढवायचे असतील ना, हा जो काही कलर आहे मित्रांनो सध्या अंगावरला तुमच्या किंवा माझ्या, तो कलर चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्या जागी खाकी जर आली ना, ऑटोमॅटिकली तुमचे 1 ते 1 लाख फॉलोअर राहायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहता येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.